नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह। रायगड लोकसभेत सुनील तटकरे यांचा दणदणीत विजय। रायगड लोकसभेची निवडणूक ही चुरशीची मानली जात होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते हे माजी केंद्रीय मंत्री होते, त्याचबरोबर 6 वेळेचे माजी खासदार देखील होते। त्यांच्या विरोधात सुनील तटकरे हे विद्यमान खासदार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असल्या कारणास्तव ही निवडणूक चुरशीची मानली जात होती। परंतु या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे। सुनील तटकरे यांना 5,06,529 मते पडले तर अनंत गीते यांना 4,23,137 मते पडले आहेत। वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण यांना 19,500 मते पडले आहेत। सुनील तटकरे यांनी गेल्या निवडणुकीत 31,000 मताने विजय प्राप्त केला होता, मात्र त्यांनी यावेळेस जोरदार मुसंडी मारत 83,992 मताधिकाने विजय प्राप्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, अलिबाग। माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली अतिप्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक मी लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे। मी जनतेचं आयुष्यभर ऋणी त्या ठिकाणी राहतो। सर, कोकणामध्ये महायुतीचं पार्ट जड वाटते, काय सांगाल? सर आहे की राणेसाहेब असतील, सुनील तटकरे असेल, सुरंग पाणी असतील, मला वाटतं श्रीकांत शिंदे, मला काय सर्वांचे निकाल त्या ठिकाणी काय पाहायला मिळाले, नरेश बसके असतील, एक चांगल्या पैकीचं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे असल्याच्या नंतर कोकणातला भक्कमपणा हा अधिक होतो आहे। पण माझं सदा समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून थोरात कामाला लागणं। कोकणात 15-0, रायगडमध्ये 7-0, रायगड लोकसभा मतदारसंघात 6-0 हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागणं। सर, आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होणार, महाड किंवा गुहागर दापोली आहे, त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कमी होईल काय? नाही, असं आहे की माझे सहकारी रामदासबाई कदम, भरतशेठ कुगावले, महेंद्रशेठ दळवी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली। रविशेठ पाटील, हरशील पाटील, केदार साठे, डॉक्टर विनय नातू, भारतीय जनता पक्षाच्या आमचे सतीश धारप या सर्वांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे। काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात, काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू, पण त्या साऱ्याची कसर विधानसभेत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।